जयंतराव मला बोलले की ते ईडी बीडी तुमच्या मागे लागेल ना. मी म्हटलं त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेल. जयंत पाटील हे खडसेंना म्हणाले होते की तुमच्या मागे ईडी लागेल आणि ते खरं झालंच. त्यामुळे आता राज्यात ईडी आणि सीडीचं राजकारण रंगणार असं दिसतंय. ईडीकडनं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना एक नोटीस पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ खडसे यांना 30 डिसेंबरला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावं लागणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापलं असंच म्हणावं लागेल. एकनाथ खडसे यांच्या मागे ईडी लागण्याचं कारण काय? एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यामुळे आपली ईडीकडून चौकशी केली जाऊ शकते असा अंदाज सुद्धा खडसेंना होता. पण हा अंदाज त्यांना का होता? खरंच त्यांनी गैरव्यवहार केले आहेत की केवळ राजकीय हेतू पुरस्सर हे करण्यात येत आहे याची उत्तरं अजून मिळाली नाहीत. अलीकडच्या काळात खडसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी पक्ष सोडताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती जोरदार टीका केली होती. वेळोवेळी ते तोंडसुख घेतच असतात. तसेच खडसे यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी संस्थेतील 1100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता. या प्रकरणात जिल्ह्यातील दिग्गजच असून संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात घेतलेल्या आमदार खासदार माजी मंत्री यांची पण माहिती देणार असल्याचंही खडसे म्हणाले होते. गिरीश महाजनांवरही त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जर कोणी बोललं त्यांच्या मागे ईडी सीबीआय यांना लावलं जातं असा आरोप नेहमीच महाविकास आघाडीतील नेते करतात. त्यामुळे त्यातून ही कारवाई केली आहे का असा प्रश्न पडतो. तसंच आगामी निवडणुकीच्या काळात खडसे नावाची तोफ ही भाजप विशेषतः फडणवीसांसाठी धोकादायक ठरू शकते. पक्षांतर्गत अनेक गोष्टी खडसेंकडनं उघड केल्या जाऊ शकतात. खडसेंनी तर या आधीच सांगितलं होतं की माझ्याकडे सीडी आहे, त्यामुळे या आधीच खडसेंना दाबण्यासाठी ही कारवाई केली जाऊ शकते असाही अंदाज आहे. ईडीला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. की ही केवळ राजकीय अफवा आहे हेही स्पष्ट नाहीये. हे सगळं तेव्हा स्पष्ट होईल जेव्हा खडसेंच्या हातात खरंच नोटीस येईल. पण जर ही नोटीस केवळ अफवा ठरली तर मात्र खडसेंना आणखीच बळ मिळेल. ही एक राजकीय स्टंटबाजी असू शकते असंही काही जण सांगतात. शरद पवारांना नोटीस पाठवणं भाजपला महागात पडलं होतं, तसंच खडसेंच्या बाबतीत होतं का हे पाहावं लागेल.